भुजंगवाडी एक शापित वाडी होती। आत्ताच नाही, शेकडो वर्षांपासून कुणीतरी तिथं पहिला बळी दिला होता, मुलाचा, लहान बाळाचा, एका निष्पाप जीवाचा। एका गंगोर अमावस्येला एका मोठ्या वटवृक्षाखाली पूजा मांडली गेली। मांत्रिकच असावा तो आणि त्याने ती रात्र निवडली आपल्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी। पण बळी द्यायला एक नवजात अर्भक हवं होतं त्याला, तेसुद्धा त्याच रात्री एक घटका पहिले जन्माला आलेलं। एवढ्या घनघोर अरण्यात मूल कुठे असणार? तो आजूबाजूच्या वस्त्या पाहत राहिला, लक्ष ठेवत राहिला, शोधत राहिला, पण यश येईना। असाच फिरत फिरत त्या जागी आला, घटकाभर विश्रांती घ्यायला। एका जागी विसावला आणि त्याला काहीतरी जाणवलं, काहीतरी दिसलं, लक्षात आलं, तसा त्याला आनंद झाला। तो जिथे बसला होता तिथे एक विहीर होती, जुन्या काळातील, पण वापर नसल्याने व बरीच वर्ष उपसा नसल्याने झाडं वेली यांनी ती पूर्ण झाकली गेली होती, म्हणजे सर्व नाही पण बराचसा भाग। तो हळूहळू विहिरीत उतरला, पूर्ण विहीर नजरेखालून घातली। मध्ये एक भगदाड होतं मोठंच्या मोठं। विहिरीला तिथे शिरला तर आत ते भगदाड वाढत गेलं, अंधारच अंधार, प्रकाश नावालाही नव्हता। मांत्रिक असतो त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही, त्याची मोठी समस्या संपली होती। त्याने नवीन उद्योग आरंभला, आजूबाजूच्या वस्तींवरील तरुण बायका उतरून आणायच्या, त्यांना तिथे ठेवायचं, त्यांच्याशी संबंध करून त्याला मूल हवं होतं बळी देण्याकरता। पण त्याला तो दिवस साधता येत नव्हता आणि त्याला आपली चूक लक्षात आली। त्याला त्याच्यासारखीच बाई हवी होती, जिला काही मिळवायचं असेल अशी। तो शोधत राहिला, फिरत राहिला आणि एक दिवस त्याला ती भेटली। बोलायची गरज नव्हती, नजरेतच सर्व काही ठरलं आणि त्यांनी समागम करून ती रात्र तो प्रहर बरोबर साधला आणि मूल त्यांना हव्या त्यावेळी जन्माला घातलं। पण त्या बाईची इच्छा होईना त्याला बळी द्यायची, ती विरोध करू लागली। तसा त्या मांत्रिकाने तिचा पहिले बळी घेतला त्याच विहिरीत आणि ते बाळ घेऊन पूजेच्या जागेवरती आला। पण त्या बाईचा आत्मा त्याला जमू देत नव्हता, ती अडथळा आणत राहिली। पण त्याने त्या मुलाचा बळी दिलाच, तशी ती बिथरली व त्या मांत्रिकाला तिने तिथंच संपवलं। इतकं बोलून भूत्या थांबला, भामाला राहावे ना पोरा, पुढं काय झालं र? आई, तितका वेळ नाही आता, आजची रात्र तीच रात्र आहे, एवढंच समजलं तरी पुरे, मी निघतो। आबा चला, पोरा थांब, मी पण येते। आई, ते शक्य नाही, आमचं माध्यम वेगळं आणि तुझं वेगळं, आम्हाला वाऱ्याच्या वेगाने तिथे पोचावं लागेल आणि तू गाडीनं आलीस तर सकाळपर्यंत पोहोचशील, पण आता गाडीही मिळणार नाही। पोरा, मला तुझ्यासोबतच यायचं आहे, कसं न्यायचं ते तू ठरव। भूत्या क्षणभरीनं थांबता बोलला, एकच उपाय आहे। काय रे पोरा? तुला मरावं लागेल तर तुझा आत्मा माझ्यासोबत येऊ शकतो। मी तयार आहे पोरा, मारून टाक मला। भामा एका पायावर तयार झाले। तसा भूत्या पुन्हा खदखदा असला, आई मानलं तुला, तू माझ्यासोबत येण्यासाठी जीव द्यायला तयार झालीस, पण त्याचा काही उपयोग नाही ग, आणि गरजही नाही, मी हे शरीर इथंच सोडून जाणार आहे। अशीही मला या शरीराने मर्यादा पडते आणि बंधनही पडतात, तुझं प्रेम मिळालं तेच भरपूर आहे, मला हे शरीर सांभाळायला परवडणार नाही आणि आता गरजही नाही। आवा एक विचारू का? भामामध्येच म्हणाली, काय पोरी? तुम्हीच मला सांगितलं होतं ना भुजंगवाडीला जायला, हा मोठा झाला तर विनाश करेल म्हणून। तुम्ही म्हणता हा तुमचा पोरगा आहे, हा म्हणतो की तुमची आणि तुमच्या पोराची याने गाठ घालून दिली म्हणून, आणि जर सुलभेने तुमच्या पोराला मारलं असेल तर हा पोरगा तुमचा कसा असेल? कारण याचा जन्म पहिले झाला, नंतरच्या बापाने लक्ष्मीला पैसे दिले, नंतर ती घरी गेली। तुमच्या पोराला जर सुलभाने मारलं असेल तर याच्या जन्मानंतरच, आणि जर तुमचा पोरगा पहिले मेला असेल तर त्याला सुलभा कशी मारेल? तुम्ही काहीतरी लपवत आहे, नाही तर तुम्हालाच काही कळत नाही आहे। मरून गेलेल्या पोराची ओळखून बसलात, मग पोरगा हातचा का सोडला? का सांभाळला नाही त्याला जिवंत असताना?
जीव घालायचा जीव लावायचा तर जिवंत असताना, मेल्यावर माया दावून काय उपयोग? तो आत्माही निरुत्तर झाला. पोरा चल. नाही, तुम्ही कुठे एकटे जाणार नाही, मी भुताला जाऊ देणार नाही. ठीक आहे, मग थांबव त्याला, बघ जमतंय का. भामाला कळेना भुताला कसं थांबवावं ते, आणि थांबवूनही काय करणार होती. त्यापेक्षा मेलेलं बरं होतं. मृत्यूनंतरचं जग काय असतं ते अनुभवायला मिळणार होतं भुताच्या कृपेने, मेहरबानीने. त्यामुळे ती उतावी झाली होती. भुत्या, मला तुझ्यासोबत यायचं आहे, मला मारून टाक. नाही आई, ते मला शक्य नाही आणि त्याची गरजही नाही. ठीक आहे, जा तू. असं म्हणून भामा तिथून निघाली, मागच्या घरात आली. तिने काही ठरवलं तेच केलं. धारदार सुरा गळ्यावरून फिरवला. अस्फुट किंगळी निघाली. शरीर बराच वेळ तळपत राहिलं. तसा भुत्या धावत आला. आई, हे काय केलं ग? त्याला पाहून तिच्या डोळ्यात आशा उमटली. शेवटची इच्छा पूर्ण करण्याची. हळूहळू डोळ्यातील जीवनज्योत प्राणज्योत विझली, मालवली गेली, पूर्ण मालवली. शरीर शांत झालं, निष्प्राण झालं. आणि आत्मा भुत्याभोवती फिरू लागला. चल पोरा, मी तयार आहे. भुत्याचा नाईलाज झाला. विचार करायला थांबायला वेळ नव्हता. लवकरात लवकर भुजंगवाडी गाठणं गरजेचं होतं. त्याने पण त्या देहाचा त्याग केला होता आणि आपल्या मूळ रूपात आला. त्याचं ते भयावह रूप पाहून भामाचा आत्मासुद्धा शहरला. त्या घरातून तीन आत्मे बाहेर पडले आणि एक अघटित घडलं, अर्थात भुत्याने घडवलं. त्याने क्षणार्धात त्या दोन्ही शरीरांची राख रांगोळी केली. परतीचे तोर त्याने कापून टाकले होते, अर्थात त्यामुळेच ते घरसुद्धा आगीच्या भक्षस्थाने पडलं. आणि आणखी एक आत्मा किंचाळत बाहेर पडला. जानकीबाईचा आत्मा, रामनाथाबांच्या बायकोचा आत्मा. दोघं विवश होते भुत्यापुढे. भुत्या त्यांची ताकदही होता आणि कमजोरीही.